1630 जन्म घेतला आणि ज्या शुभांच्या घोड्याच्या टापाने शत्रूचा फरका फोडत असे अशा या शुभांना जन्म देणाऱ्या आपल्या आई सर्वांच्या म्हणजे जिजाऊ मा जिजाऊ त्यांच्या पोटी शिवबा जन्माला आले आणि त्यामुळेच महाराष्ट्र घडला आणि जो महाराष्ट्र संपूर्ण देशभरच नाही तर जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून आज प्रमुख राज्य म्हणून काम करते. खर तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर अवघ्या 15 वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि मावळ्यांच्या साथीनं गडकोट निर्माण केले. अनेक पातशाहींना नामशेष केलं. आदिलशाही कुतुबशाही औरंगजेबाच्या बलाढ्य शत्रूंना शक्ती आणि युक्तीचा वापर करून त्यांना नामहरण केलं आणि ते केवळ आणि केवळ जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते जीवाला जीव देणारे होते. जसं आपण म्हणतो होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोठा फाडल्यानंतर ज्या सय्यद बंडाच्या हाताला वरचावर जरी छापलं ते जीवा महाल आणि शुभांचा जन्म शुभा वाचले. पण त्यामुळेच अशी मन पक्क्यात झाली की होते होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्यानंतर पन्हाळगडाच्या वेळेतून शोभा आपल्याच या मातीतून विशाळगडी गेले आणि त्यावेळेला पावन खिंड म्हणजे पूर्वीची घोड खिंड तिथं बाजीप्रभू देशपांडेंना स्वतःच्या प्राणाची बाजी लावली आणि ती खिंड पावन झाली. जोपर्यंत शोभा विशाळगडावरती पोहोचत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही असा प्रण केलेले बाजीप्रभू देशपांडे. त्याचबरोबर कोंढाणा किल्ला घेत असताना आपले हात तुटला तरी रडत राहिले आणि अशा पद्धतीचे अनेक तानाजी मालुसरे असतील, जीवा महाल असतील, शिवा काशीद असतील, ते बाजीप्रभू देशपांडे असतील, अगदी अनेक सरसेनापती असतील आणि मावळे असतील यांच्या साह्यानं शक्ती आणि युक्तीनं ज्या शिवबानी स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य टिकवण्याची आजची जबाबदारी आपल्या तरुण पिढीवर आहे. आणि म्हणून आज शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करीत असताना आपल्या तरुण पिढीनं किंवा युवा वर्गानं शिवबांचं फक्त नावच नाही घ्यायचं तर त्यांचे विचार अंगीकारायचे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत हस्तांतरित करायचे. तरच खऱ्या अर्थानं आपण छत्रपती राजा शिवबा यांना श्रद्धांजली अर्पण करतोय. इतिहासाच्या पानावर जनतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारे राजे म्हणजे राजा शिव छत्रपती असं म्हणतात. पहा महापराक्रमी रणधुरंदर प्रौढ प्रतापी सिंहासनाधिष्ठित राजाधिराज महाराज शिव छत्रपती महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी.